लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी, अनवघ्या जगात माय मानतो मराठी, जनाबाईंची कावड म्हणजे माझी मराठी, सावता माळीयांची आवड म्हणजे माझी मराठी, कुसुमाग्रजांचा आधारवड म्हणजे माझी मराठी, या अभिजात भाषेला वंदन करूया। गोलंदाजी मार्कवर डावकुरी हाताचा, गोलंदाज तयार, यावेळी चांगला फटका ओव्हर्स टू कव्हर्स खेळून काढलाय, पहिल्याच फटक्यावर बॅट खोलण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेस सुद्धा झालाय। पहिला हा दक्षिण रायगड प्रीमियर लीग, येतोय चौकार डीजे। फलंदाजी करणाऱ्या संघाचा 12th मॅन इथे येणं गरजेचं आहे। यावेळी आडव्या बॅटने खेळून काढलाय राजा जाधव, आता स्ट्रायकर एंडला आलाय, त्याच्यासोबत मिसा, कॅप्टनचं नाव काय ते मिसा, राजा जाधव। यावेळी डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कवर, चांगली गोलंदाजी हाताळतोय। बॅटरचं नाव जो कर्णधार आहे, 12th मॅनला माझी विनंती आहे की आपण यायचं आहे, राजेजी जाधव, आणि त्याच्यासोबत कॅप्टन मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती कॅप्टनने, 12th मॅन राजा। बघा आता थोडा चाचपडतोय, माज आणि राजा, राजा जाधव सलग दोन चेंडू डॉट खेळलाय तो नक्कीच, परंतु त्याच्यामध्ये क्षमता आहे। रोह्याचा सुपरस्टार खेळाडू एक काळ गाजवलाय फलंदाजानं, आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न, त्याच्यामुळे तीनही चेंडू डॉट आलेत, तीनही डॉट गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय। गोलंदाजी साठी तयार आहे देमन, हेमंत, परत एकदा आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याच्या नादात सलगचे चार चेंडू डॉट, पहिल्या चेंडूवर आला चौकार, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतर सलगचे चार चेंडू तिथे डॉट आलेत आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त, धावसंख्या धावफलकावर बिनबाद 5 डीजे। सानवी वॉरियर्स की ओर से नई गेंदबाजी की बागडोर संभालते हुए हमें नजर आ रहे हैं अजीत, अजीत वाडेकर जिन्होंने भारतीय टीम को जीत की आस दिलाई, अजीत आगरकर जिन्होंने सबसे तेज 100 विकेट भारतीय टीम के लिए चटकाए, उनके नाम से मेल खाता हुआ ये गेंदबाज अजीत हमें नजर आ रहा है। पहले ओवर में 5 ही रन आए हैं, शहजाद 11 टोल की बल्लेबाजी, सानवी वॉरियर्स इस टीम की गेंदबाजी चल रही है। गेंदबाजी मार्ग पर 6-6 ओवर की प्रति पारी के मुकाबले में पारी की दूसरी और निजी पहली ओवर लेकर अजीत इस बार ऑन साइड पर मोड़ दिया था, माज ने ये कह दिया है कि न हार में न जीत में न किंचित भयभीत में मैं लड़ूंगा, हार जीते ही लपन डावरे जिद्द राहुदे मनी झुंजायची पुना, उधळतील ही लाख वादळे सिद्ध होऊनी तुला उजळायचे आहे पुन्हा, बघूया काय होईल मैदानावर। इथं परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसतोय, चांगली गोलंदाजी अजितची, काय गोलंदाजी, लगातार 6 चेंडू डॉट आलेले आहेत। आमचे स्कोरर मित्र आज संदीपजी माने, आमचे आदरणीय योगेशजी गंभे आणि भात्रे ना,
गणेशजी भात्रे यांचे मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया। सातवा चेंडू डॉट आलाय, या खेळपट्टीवर खेळणं सोपं नाहीये, तिथे तुम्हाला टायमिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे, तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं असणं गरजेचं आहे, तुमचा फुटवर्क चांगला गरजेचा असणार आहे, आणि फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये, आणि तो कुठेतरी माझला इथे दाखवावा लागेल। मगाच्या सामन्यामध्ये विजयश्री खेचून आणली ती म्हणजे शिंदे वॉरियर्सच्या संघाने, इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणि इथे मात्र यावेळी पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या शहजाद इलेव्हन टोलिया संघाचा, आणि मिळते डीजे मास्टरला संधी। दक्षिण रायगड प्रीमियर लीग साठी अतिशय मेहनत घेणारी सर्व कमिटी, अध्यक्ष गणेशजी गिरी, उपाध्यक्ष शाह अलीजी पोरी साहेब, योगीजी पेणकर, रोहनजी शिंदे, जयजी खैरकर, अदनानजी जलाल आणि आदरणीय चेतनजी उतेकर साहेब यांची प्रचंड मेहनत आपल्याला मैदानावर बघायला मिळते। असीम आलाय शहजाद इलेव्हन टोल या संघासाठी। सानवी वॉरियर्स आणि शहजाद इलेव्हन टोल हे दोन्ही संघ आपण पाहतोय सलामीच्या दोन्ही लढती पराभूत झालेले असले तरी सुद्धा विजयाची आशा आहे या दोनही संघांना। सानवी वॉरियर्स संघाची सलगचा आठवा चेंडू दादा आय थिंक डॉट आलाय बरोबर ना। आमच्या समवेत गणेशजी भात्रे साहेब स्कोरच्या भूमिकेत, इथे मात्र रनआउटचा चांगला प्रयत्न होता, चांगली फेक आली होती, सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। मित्रांनो काळ बदलतो, वेळ बदलतो, परंतु काळ आणि वेळ बदलण्यासाठी तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागतो। दृष्टिकोन हा मनाचा आरसा असतो, तो तुमचे विचार परावर्तित करत असतो। ज्यावेळी तुम्ही सकारात्मक बुद्धिमत्तेने कोणतीही गोष्ट करता, मग एखादी स्पर्धेचं आयोजन असो की एखादी क्रिकेटची स्पर्धा खेळणं असो, अशा वेळी सातत्याने सकारात्मक होणं तुम्हाला गरजेचं आहे, बी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे। राजाचा पाचवा चेंडू डॉट आणि राजा थोडासा का होईना चाचपडतोय, इथे मात्र त्याला जर सूर गवसला तर एक सुंदर चित्र आपल्याला बघायला मिळेल। दोन षटकाचा खेळ समाप्त, धावस फलकावर धावा आल्यात एक गडी बाद, त्या म्हणजे फक्त सहा, आणि डीजेचा आता आवाज पहा। याचना नहीं अब रन होगा, जंग बड़ा भीषण होगा, क्योंकि ये अब ये डिसाइडर मुकाबला रहेगा दोनों ही टीमों के लिए। जो मुकाबला जीतेगी उनकी आशाएं जीवित रहेगी, जिस टीम को हार का मुंह देखना पड़ेगा वो इस पूरी प्रतियोगिता से एक साल के लिए बाहर जाएगी, क्योंकि 365 दिन बाद ये प्रतियोगिता हमारे सामने प्रस्तुत रहेगी। नवीन बैटर मैदान में दाखिल झाला है असीम राजा, नॉनस्ट्राइक एंडला बघतोय आपण। पाच चेंडू डॉट खेळला, कधी आयुष्यात झालं नाहीये परंतु असं होत असत। आणि हा सुंदर हेलिकॉप्टर उडवलाय, यॉर्करचा प्रयत्न होता, असीमच्या बॅट मधून येणारा हा संजीवनी चौकार तो म्हणजे शहजाद इलेव्हन टोल या संघासाठी। ठीक आहे, धन्यवाद। या चौकारच्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावर सचिन तेंडुलकर यांचा जर्सी नंबर। आयुष्यात तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागतं, तुम्हाला हिरा जर बनायचा असेल तर कोळशासारखा दबाव सहन करावा लागतो। योगेश पेणकर यांचं नाव का झालंय आणि त्यासाठी त्यांनी केलेले संघर्ष, त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी क्रिकेटच्या प्रति दिलेली प्रामाणिकता आपल्याला बघायला मिळते। खुद से खुददारी, टीम के साथ वफादारी और गेम के साथ ईमानदारी, या त्रिसूत्रीचा वापर जो करेल क्रिकेटच्या मैदानावर त्याचं नाव नक्कीच होईल। आणि हे नाव सिद्ध करत असताना आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संपूर्ण कमिटी,
थांबलाना सूर्य कधी थांबलीना धारा या धुंद वादळांना कोठला किनारा। इथे चांगला फटका परत एकदा त्याच दिशेने त्याच ताकदीने परत एकदा येतोय। एका चौकारानंतर आलाय हा षटकार। थैंक यू डीजे। एकाएकी अंगा मध्ये 10 हत्तींचं बळ याव असेच फलंदाजी करताना आसिम आपल्याला बघायला मिळतो। धावसंख्या 16 आकड्यावर। इथे मात्र फसवा चेंडू आणि बाहेरील कड आणि विकेटकीपरच्या हातात चेंडू आणि आसिम एक मोठी वादळी खेळी। इथे मात्र समाप्त दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 16। थैंक यू डीजे। आयुष्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल। 23 वर्ष जेल मध्ये राहून सुद्धा नेल्सन मंडेला यांनी शांततेचा संदेश जगाला दिला। पेट्रोल पंपवर काम करणारे धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स सारखं मोठं साम्राज्य निर्माण केलं आणि चहूबाजूंना शत्रूंना तोंड देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली। आणि महाडची ही भूमी म्हणजे चौदार तळीची भूमी आणि स्वातंत्र्य संग्रामामधील ऐतिहासिक अशी भूमी। तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागेल, तुम्हाला सुद्धा कष्ट करावे लागतील या क्रिकेटच्या पटलावर। धावसंख्या धावफलकावर 16। फैसल आलाय नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी। यावेळी हलक्या हाताने फक्त दिशा दिली शॉट गलीमध्ये एक धाव आली आहे। सिंगल आहे, धावसंख्या 17 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे। आणखी एक सामना बाकी असेल मैदानावर 6-6 षटक। आणखी दोन सामने बाकी आहेत आमचे गणेशजी आम्हाला कळवत आहेत। परत एकदा डॉट आलाय। राजाच्या बॅट मध्ये बॉल काही लागत नाही आहे परंतु राजाला स्वतःला सावरावं लागेल। मित्रांनो ही हा बॅट पॅच असतो प्रत्येकाच्या आयुष्यात आणि अशा वेळी तुम्हाला आणखी एक डॉट आलाय। आणि इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा। धावसंख्या जवळपास 1, 2, 3, 7 बॉल राजा जाधव डॉट खेळला। एक ही धाव त्याच्या खात्यात आली नाहीये। पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 1 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 2। पहिले मोठे फटके 10 आणि 1 11 धावा टोटल धावफलकावर धावा आल्यात। 17 झाले असतील बघा, परत मोजा 18 लिहिल्या तुम्ही। धावसंख्या 17 आकड्यावर। चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे गोलंदाजी मार्कवर कल्पेश, पूर्ण नाव कल्पेश मोहिते। पोलादपूर या तालुक्यामधील हा उगवता सितारा उंचपुरा खेळाडू आहे। आज आपलं नशीब दक्षिण रायगड प्रीमियर लीगच्या निमित्ताने तो आजमावतोय। इथे मात्र गिअर चेंज करावं लागेल। 17 धावा धावफलकावर आल्यात स्ट्रायकर एंडला। डावकुरे हाताचा फलंदाज फैसल। काय गोलंदाजी आहे इथे, मात्र असं वाटतंय ना की गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय फलंदाजांपेक्षा। गोलंदाजाने गाजवलंय काळ। एक काळ असा होता 1970 दशकाच्या अगोदर गोलंदाजी धारदार असायची। 6 बॉलमध्ये 6 बाउन्सर्स तुम्हाला फेकता येऊ शकत होते आणि हळूहळू क्रिकेट पुढे गेला आणि बॅटर ला जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज यायला लागली। आणि आता फक्त एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता। फलंदाजाला मुभा असते की कशी बॅट फिरवा, मात्र गोलंदाजाने आज हा दिवस गाजवलाय चौथा। आणि हा आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने खेळून काढलाय मानवंदना देणारा हा डाबर च्यवनप्राश षटकार। डीजे थँक्यू डीजे। इयान बोथम
टेनिस लिली, रिचर्ड हेडली, मायकल कॉस्प्राविच, कर्टली एम्ब्रोज यांसारखे दिग्गज गोलंदाज आपल्याला बघायला मिळायचे. लेग बायच्या स्वरूपात सिंगल धावित ऍड होईल. आमचे पंच हेमंतजी शेट्टी आणि अभयजी पाटोळे सर यांचं एक खरंच कौतुक करूया. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे आता 24 या आकड्यावर. सचिन तेंडुलकर यांचा हा अगदी लकी नंबर मानला जातो. दोन अक्षरांचं लक, अडीच अक्षरांचं भाग्य, तीन अक्षरांचं नशीब आणि चार अक्षरांची मेहनत राजाच्या बॅटला. अद्याप ही बॉल लागला नाही. परत एकदा लेग बाईज. आजचा दिवस स्किप करता आला राजाला तर किती बरं होईल. आजचा हा त्याचा दुःखद दिवस आहे मला तरी वाटते. परंतु फिल्डिंग करताना त्याला ती क्षमता मिळेल. इथे मात्र लेग साईडला चेंडू खेळलाय. डीप मिडविकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि दोन धावा पूर्ण. आयुष्यात जेव्हा तुम्ही संकटांना सामोरे जाता त्यावेळी तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल की एका पराभवाने शांत बसायला मी काही शांत नाही, लढाईला इथे माझा काही अंत नाही आणि एका पराजयानं शांत बसायला मी काही संत नाही. मी पुन्हा उठेन, पुन्हा लढेन आणि विजयाची पताका या मैदानावर फडकवेन. परंतु इथे शहजाद इलेव्हन टोल संघ संकटात सापडलाय. षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावर 27. ऐकूया डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे मास्टर. देवाने दिलंय त्यातलं थोडं इतरांनाही देऊन बघावं. देव होता नाही आलं तरी चालेल, परंतु माणूस म्हणून जगावं. आणि सगळ्यांसाठी ही भेट दिली ती म्हणजे आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने त्यांचं मानावं. तितके आभार कमीच आहेत. त्यांनी आज आम्हाला इथे संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचा मनस्वी ऋणी आहे. अतिशय सुंदर आणि स्पर्धा दैदिप्यमान जरूर आहे. आज फलंदाजांची जेवढी चर्चा नाही आहे तेवढी आज गोलंदाजांची चर्चा झाली आहे. 6 विकेट, 5 विकेट, 4 विकेट, विकेट हॅट्रिक. पाणी आलंय मैदान इथे आम्हाला पण द्या. आणि आता मात्र राजा रनआउट होईलच. राजा सुद्धा मगातपासून प्रयत्न करत होता, मात्र राजा एक चांगला फलंदाज आहे, त्याची क्षमता आहे आम्हाला माहीत. पंचांशी कोणत्याही प्रकारचं आपण वादविवाद करू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे शहजाद इलेव्हन टोल या संघाचा. सानवी वॉरियर्स या संघ चांगली गोलंदाजी करतोय. देवेश आलाय आता नवीन फलंदाजीसाठी सज्ज. देवेश सावंत हा रोहे या तालुक्यामधील एक चांगला उगवता सितारा आहे. आज त्याला संधी आहे स्वतःला सिद्ध करायची. आजकाल माणूस स्वतःला वरती जाण्यापेक्षा लोकांना खाली खेचण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. परंतु बराच काळ तुम्ही ती ट्रिक वापरू शकत नाहीये, वाईट आलाय. अशा वेळी तुम्हाला स्वतःची उंची वाढवावी लागेल. दुसरी रेक जर तुम्हाला रिव्ह्यू घेतल्या पंचांनी वाईटसाठी. आमचे तिसरे पंच गणेशजी आपल्याला जुळतील. तत्पूर्वी आम्ही थांबतोय, ऐकूया एक सुमधुर संगीत. चांगलं काम करत असताना आमचे अभिजित बरोबर ना याचं नाव साई काल चांगली गोलंदाजी केली आणि मगाशी कोलगेट स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली.
हिरव्या पिवळ्या रंगाची झाडी घनदाट, सांग सख्या दिसतो कसा खंडाळ्याचो घाट। परंतु जर तुम्ही आकाशाकडे बघितलं ना आमचे टेनिस क्रिकेटला, माझी विनंती असेल की जरा थोडंसं आकाश दाखवा। एका नवीन चित्रकाराने ज्याप्रमाणे ब्रश मारावेत ना गणेशजी, त्याच पद्धतीने ब्रश तुम्हाला आकाशात दिसतात। आणि उजव्या बाजूला अतिशय सुंदर चित्रकारिता बघायला मिळते, सुंदर ढग आपल्याला बघायला मिळतात टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून। पंचांचा तिसरा डोळा इथे उघडला आहे, त्रिनेत्र इथे पंचांचे आपल्याला बघायला मिळतात। असल्या रणरणत्या उन्हात आमचे बाबा काय झोपलेत, शांत झोपलेत आकाश। डीजे मास्टर सकाळपासून व्यस्त आहेत, अगदी डोळ्यामध्ये तेल घातलंय त्यांनी आज। रख भरोसा खुद पर क्यों ढूंढता है फरिश्ते, पंछियों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। आपकी मंजिल आपके रास्ते आपको खुद तलाशने होंगे, और जिंदगी में जब आप चोटिल हो तब आप ये जाने कि सबसे कठिन रोल एक अच्छे अभिनेता को ही दिया जाता है, और वो रोल दिया गया है अब इन दो बल्लेबाजों को। अकीब भाई बहुत अच्छा काम कर रहे हैं, पूरी ये कमिटी। दक्षिण रायगढ़ प्रीमियर लीग का ये दूसरा संस्करण, आज का ये चौथा दिन, और अब थर्ड अंपायर कौन सा डिसीजन देंगे। थक 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 थक। और ये वाइट दिया गया है, टेनिस क्रिकेट आज बड़े पैमाने पर आगे जा चुका है। और टेनिस क्रिकेट का आयोजन अब आईसीसी भी कर रही है, क्रिकॉन कप, क्रियो कप का आयोजन हमने देखा। इस बार ऊपरी किनारा और विकेट कीपर ने बेहतरीन कैच ली, और एक और विकेट शहजाद इलेवन टोल इस टीम का, मैदान से बाहर। डीजे थैंक यू डीजे। रनों की संख्या जाकर पहुंची अब 28 पर 28 ऑन बोर्ड। कल न हम होंगे ना कोई गिला होगा, सिर्फ सिमटी हुई यादों का सिलसिला होगा। चलिए आज का ये दिन है, आज हमें उस दिन को जीना होगा, और आज इन दो टीमों को मौका भी है, और उस मौके को आपको बुनाना होगा कि आपको संघर्ष करना होगा, आपको आगे बढ़ने के लिए कठिन परिश्रम करना होगा, आपको मंजिलें खुद को तय करनी होगी। मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये तो गलत बात है। कोशिश करनी होगी बल्लेबाजों को भी, और कोशिश करनी होगी गेंदबाजों को भी। सानवी वॉरियर्स कमाल की गेंदबाजी। एक डायलॉग मुझे याद आ रहा है शोले का, हिलने की कोशिश की तो गोली मार दूंगा। अकमल आए हैं, जब तक तेरे पैर चलेंगे तब तक तेरी सांसें चलेंगी। फुटवर्क इज नेसेसरी फॉर एवरी फॉर्मेट ऑफ क्रिकेट। ताकतवर स्ट्रोक सामने की तरफ खेला है, जल्दी फील्डर ने अपनी करवट बदली थी और उसी वजह से सिंगल ही मिला। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता वो 29 पर 29 ऑन अ बोर्ड। वेरी गुड बॉलिंग परफॉर्मेंस बाय द सानवी वॉरियर्स। आतिश आतिशबाजी भरी गेंदबाजी हो रही है, हरियाली मैदान के चारों ओर हमें नजर आ रही है, हरे भरे वृक्ष, वृक्षराजी। और यह शानदार छक्का, हवा में यह गेंद को खेल दिया है, सीधे भी में 6 रन। डीजे
थैंक यू डीजे। थर्टी फाइव 35 रन। देवेश का बल्ला अब गर्म हो चुका है, क्या देवेश का बल्ला करेगा हल्ला और महार की जनता कहेगी वल्ला वल्ला माशाल्लाह। लगातार की दो गेंदों पर दो बड़े शॉट, 10 रन आए हैं और कुल मिलाकर 39 आई थिंक बराबर 39 पर आता हुआ टोटल 5 ओवर के खेल के बाद। अब ठोक दीजिए थोड़ा सा। थैंक यू डीजे। देवेश अपने दो गेंदों पर 10 रनों पर खेल रहे हैं, 500 के स्ट्राइक रेट और उनका साथ देते हुए अकमल, वो भरा नहीं है भावों से, बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं। तो भारत माता को वंदन करते हैं, हमारे मातृभूमि को वंदन करते हैं और इस महान ऐसे देश में कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक और गुजरात से लेकर गंगटोक तक क्रिकेट फैला हुआ है, सबको एक सूत्र में बांधने वाला खेल CRICKET क्रिकेट। अच्छी गेंदबाजी, लेफ्ट आर्म राउंड विकेट अजीत आए हैं बाई के रूप में, ये रन आता हुआ कुल मिलाकर अजीत गेंदबाजी मार्ग पर, रन संख्या आगे बढ़ती हुई 40 रनों पर। यहां से अभी भी 5 गेंदे आई थिंक शेष होगी बराबर, 5 गेंदों पर 15 भी आते हैं तो एक फाइटिंग टोटल 55 तक जाएगा और देवी सावंत वो कारनामा कर सकते हैं। आड़ा बल्ला गैप सिलेक्शन किया है, रोकना नामुमकिन, गानों में चित्रहार ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे रन चार, मिलेंगे रन चार तो होगा बेड़ा पार। वीरेंद्र सहवाग इनका लकी नंबर 44, 44 टोटल आता हुआ 10 रनों 14 रनों पर खेलते हुए देवांश, देवेश 3 गेंदों पर। अब कुछ अलग कर बैठने की मंशा की है, आप आपके जॉनर के हिसाब से खेलिए संदीप माने जी, देखिए जॉनर के हिसाब से आपको खेलना चाहिए, आपका स्ट्रेंथ क्या है वो आपको ध्यान में रखनी है। रिवर्स का प्रयास जरूर किया था, कोई रन नहीं, अभी भी यहां से हम देखे तो 3 गेंदों का खेल शेष रहेगा इस ओवर का, ये 3 गेंदे निर्धारित करेंगे आपका भविष्य। लगातार 2 गेंदे डॉट आई हैं, उम्र को हराना हो तो शौक सदा जिंदा रखिए, घुटने चाहे चले ना चले मन उड़ता परिंदा रखिए, आपको उड़ता परिंदा रखना होगा, परिंदों की तरह आसमान में ऊंची उड़ान भरनी होगी। 44 ऑन बोर्ड 46 फल कवर। धीमी गति की गेंद अजीत द्वारा, लगातार 3 गेंदे डॉट आई है ना, 3 गेंदे डॉट आई है और आखिरी ओवर में जब 3 गेंदे एक सटीक आंख जमने वाले बल्लेबाज को खिलाए तो वो गेंदबाज मैं कहूंगा लोहे के चने चबाने वाली ये बात। आखिरी गेंद इस ओवर की, इस इनिंग की भी, पीपल डोंट रिमेंबर नंबर 2, ऑलवेज रिमेंबर नंबर 1। नंबर 1 कौन होगा इसके लिए आपको जद्दोजहद, जुनून, जुस्तजू, जिगर दिखानी होगी। ओ वो दिखाया, ये लंबा, ये छक्का नहीं, ये देवेश के बल्ले से निकलता हुआ शानदार अट्ठा मिड विकेट के ऊपर से आखिरी गेंद पर 6 रन। थैंक यू डीजे। शानदार आखिरी गेंद पर छक्का आने के बाद रन संख्या 20 रन बनाए देवेश सावंत ने और कुल मिलाकर 50 रन स्कोरबोर्ड पर आ चुके हैं। 50 धावा धाव फल कवर, 51 धावांची गरज, 51 नीडेड इन 36 डिलिवरी, 51 धावांची गरज असेल 36 चेंडूंमध्ये फलंदाजी करणारे आता सानवी वॉरियर्स या संघाला। मी थांबतोय, ऐकूया पुढील आवाज हर्षलजी मुंडे आणि किशोरजी कोकरे सरांचा, धन्यवाद।
थैंक यू सो मच जी जी मास्टर। थैंक यू सो मच निलेश नाईक सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात। पाली सुधागड विभागातील गोड आवाज दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला सर्वांना ऐकत असताना पाहायला मिळतं। विनंती असेल टीम शेहजाद इलेवन या संघाला की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय, कोणत्या प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये। अंपायर सरांना सुद्धा विनंती करूयात की आपण सुद्धा मैदान अशात मध्ये दाखल व्हा। पहिल्या 36 बॉल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय। दहा फुलकावरती आल्या, धावा 50-51 धावा इथून बनवायची आहेत टीम सानवी। सानवी इलेवन यंगस्टर पोलादपूर या संघाला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी विनंती करूयात आपण टीम शेजाद इलेवन टोल या संघाला की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय। एक्कावन्न धावा इथून बनवायच्या 36 बॉल्स मध्ये देवेश सावंत महत्वाची खेळली। याचं फिनिशर भूमिकेमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर खेळलेले मोठी फटके महत्वाचे राहिले टीम शेहजाद इलेवन टोल या संघाच्या माध्यमातून। दोन षटकार दोन चौकाराच्या मदतीनं त्याच्या बॅट मधनं 6 बॉल्स मध्ये 20 धावा आलेल्या आपण पाहिल्या। महत्वाच्या राहतील या धावा जिथे पूर्वर्धाच्या खेळामध्ये शेहजाद इलेवन टोल हा संघ बाकफुटवला आपल्याला पाहायला मिळत होता। परंतु ज्यावेळेस देवेश सावंत मैदानाच्या आतमध्ये आला आणि ज्या पद्धतीनं केलेली खेळी या क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाची राहील देवेश सावंत या बॅटरची। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सानवी इलेवन यंगस्टार पोलादपूर या संघाकडनं नोकरी सम्राट संदीप कदम सर आणि त्याच्या जोडीला पोलादपूरचा पोलाड म्हणून ज्याला संबोधलं जातं कल्पेश मोहिते हा आघाडीला आला। इथून मॅच जिंकायचे पहिल्या मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता। इथून पुनरागमन करायचंय पहिल्या मॅच मध्ये केलेल्या सर्व चुकांवरती इथे पाणी सोडायचंय, इथून सर्व चुका सुधारायच्या। ज्या प्रकारे परी इलेवन या संघानं पत्त्यांचा बंगला ज्या प्रकारे कोसळतो अगदी त्याचप्रमाणे यंगस्टर पोलादपूर या संघाची बॅटिंग लाईनअप कोसळवली होती। आता इथून धावा बनवायच्यात 51 संदीप कदम सरांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलणं तितकेशी गरजेचे असणार आहे। षटक क्रमांक पहिला उतरण्यासाठी मल्लिक येतोय। पहिला बॉल मिस टाइम राहिला गेली रिझर्व मध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बेत चेंडू बाउंड्री लाईन चा वेध घेत असताना पाहायला मिळते। तडमान रिझर्व मध्ये अडवला अडवण्यात येतोय बॉल, तोवर इथे धाव घेतली जाते। एक धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल पहिल्या बॉल वरती। तितकीशी चांगली सुरुवात होत नाहीये टीम यंगस्टर पोलादपूर या संघाकडनं। पहिला बॉल वरती सिंगल येते संदीप कदम सरांच्या बॅट मधनं, पहिला बॉल मिस टाइम राहिला होता, हवेमध्ये बराचसा चेंडू राहिल्यानंतर क्षेत्ररक्षक नव्हता तिथे। दुसरा बॉल उतरण्यासाठी गोलंदाज मार्क वरती गोलंदाज मलिक दाखल होईल आपल्या षटकातील दुसरा बॉल। वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण रायगडभर आहे। दुसरा बॉल डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळ चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते। मोठा फटका आलाय स्मृतीचे। दुसऱ्या बॉल वरती चौकार येत असताना पाहायला मिळतोय कल्पेश मोहिते याच्या बॅट मधनं आलेला चौकार धावफलकावरती। धावसंख्या 5 या आकड्यावरती। अवळी सलक्यात केलाय स्कोर ऑफ द विकेट केला क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला।
एल अडवेल फेकेल तो एक सिंगल सहजरित्या रचित करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीने दाफलक पुढे सरसावतोय. दाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावरती. आपटाकर बोला पाटना ऑन साइड ला खेळला क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू वरती वेगाने येतोय. अडबल फेकेल त्वरित एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात येते. एका सिंगल्सच्या मदतीने दफल पुढे सरसावतोय. दफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. पूर्वार्धाचा खेळ जिथे पाहिला 51 धावांचं टार्गेट सेट केले टीम शेहेजाद 11 टोल या संघानं. 51 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना दफलकावरती धावा आल्यात 7. यावेळेस भन्नाट वेग असलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं इष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी दुसऱ्या बॉल वरती चौकार लगावल्यानंतर मल्लिकनं केलेलं कमबॅक मैदाना शॉट मध्ये तितकस महत्वाचं राहील. टीम शेहेजाद 11-2 या संघाच्या बाबतीनं चांगली गोलंदाजी. बब्बर प्लेचं षटक हतवत असताना मल्लिक पुन्हा दाखल झाला आपल्या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस मिस्टर स्टोक बॅच कट घेतल्यानंतर फ्लॅशिपचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडू वरती येतोय. टप्प पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये चेंडू विसरतोय. कोणती धाव घेण्याचा मनसुबा केला नाही. या षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 6 बॉल्सचा पहिल्या पिवन पावर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाफलकावरती धावा आल्यात सानवी 11 यंगस्टर पोलादपूर संघाच्या 7 धावा दाफलकावरती. आता घाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कल्पेश मोहिते पोलादच्या बॅटमधून एक चौकार आली आहे. संदीप कदम यांची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलणं तितकीशी गरजेची असणार आहे. संदीप मानेंची बॅट सुद्धा पुढच्या मॅचमध्ये परी 11 महाड या संघाकडनं खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीप कदम नोकरी सम्राट म्हणून ज्यांना संबोधलं जातं, ज्यानं पोलादपूरचं क्रिकेट संपूर्ण महाराष्ट्रभर नेऊन ठेवलं आहे असे संदीप कदम सर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. 51 धावांचा करायचा पाठलाग. महत्वाच्या धावा इथून येणं गरजेचं असतील. महत्वाची ही मॅच असेल, नॉकआउटची मॅच असेल. जो इथून संघ जिंकेल तो थेट परी 11 महाड या संघासमोर खेळत असताना पाहायला मिळेल. परंतु जो इथून संघ हरेल तो संघ या स्पर्धेतून बाहेर पडत असताना पाहायला मिळेल. सुपर 10 मध्ये दाखल झालेला 7वा संघ आपण पाहिला होता. शिंदे वॉरियर्स हा संघ बाबी त्याचा कर्णधार राहिला होता गोलंदाज. यावेळेस षटक क्रमांक दुसरं तळण्यासाठी पहिला बॉल अडबा पाटणं ऑन साइड ला केला. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय चेंडू वरती. टिप्सक्युअर लेग रिझर्व मध्ये चेंडू अडवण्यात येतो. एक सिंगल तस दरम्यान घेण्यात येते. एका सिंगल्सच्या मदतीनं दाफलक पुढे सरसावेल. दाफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 8 या आकड्यावरती. असीम गोलंदाजीला आलाय. असीम सुद्धा या विभागात नेहमी चर्चेत राहणार हे नाव राहिलंय. ऍज अ ऑलराऊंडर तो म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याचा वेग अत्ताच्या या बॉल वरती पाहायला मिळालाय. टप्पा पडतो न पडतो तो वर वेग चेंडून धारण केलाय. वेगानं बॉल एष्टी रक्षिकाचा वेध घेत असताना पाहायला मिळते. डॉटबॉल येईल. डॉटबॉलच्या मदतीनं दफलक तांबेल 8 आकड्यावरती. 51 धावांचा पाठलाग करायचाय. संघर्ष दोन्ही संघाच्या बाजूंना आहे. संघर्ष करायला खऱ्या अर्थानं उतरलाय असीम गोलंदाजी करत असताना. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. राजा जाधव अरे बुद्रुकावचा सितारा अल्लाय चेंडूच्या खाली टिपलाय झेल संपलाय. फलंदाज पोलादचा खेळ. फलंदाज क्रमांक पहिला कल्पेश बात. थँक्यू सो मच डीजे. महत्वाचा फलंदाज इथून बाद झालाय. कल्पेश मोहिते पोलाड ज्याच्या बॅटमधन पहिल्या षटकामध्ये चौकार आली होती. महत्वाचा फलंदाज कल्पेश मोहिते बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये येतोय. ओमकार शेलार वरती इथे विश्वास दाखवलाय. प्रमोट केलंय त्याला बॅटिंगसाठी. धावा बनवाव्या लागतील. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पार्टनरशिप बिल्ड होणं
मैदानाच्या आत मध्ये गरजेच असणार आहे संदीप कदम आणि त्याच बरोबरीनं ओंकार शिलार या दोन बॅटर्सना. हाफ टॅकर बोलणार बॅट नाव ऑन साइड ला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये मोठा फटका आपला फटका देईल 440 चा झटका चेंडू सीमा पार षटकार. थँक यू सो मच डीजे. ओंकार शेलरच्या बॅट मधनं षटकार येतो या षटकाराच्या मदतीनं लाफल कव्हरती आल्या दबा 14 चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ओंकार शेटे याच्या बॅट मधनं. त्यावेळी बॉल अतिशय वेगानं हलक्यातनं स्टेअर केला क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये राजा अतिशय वेगानं तो चेंडूवरती आलाय ज्या पद्धतीनं चेंडू अडवलाय एक धाव त्या दरम्यान घेतली एका दाबीच्या मदतीनं दाफलक पुढे सरसवतो दाफलकावरती दाबा आल्यात तब्बल 15 धावा दाफलकावरती आहेत 51 धावांचं टार्गेट इथं ठेवलंय पाठला करायचं आहे. पाठला करत असताना पहिली महत्वाची विकेट इथे मिळवली आहे गोलंदाज असीमनं तिसऱ्याच बॉलवरती परतवलं. यावेळेस लो फुलटोस बोलला बा बॅटनं ऑन साइड ला खेळला अलंगदी कापेट क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूवरती आला अडवेल फेकेल तोवरती एक सिंगल सहजरित्या अर्जित करण्यात येते एका सिंगल्सच्या मदतीनं षडक क्रमांक दुसरं पॉवर प्लेच इथे रन्ना आई ट्रॅक्टरसाठी इथे रिव्ह्यूची मागणी केली आहे बॅटर्सच्या माध्यमातून इथे रिव्ह्यू घेण्यात येतोय आई ट्रॅक्टरसाठीचा हा रिव्ह्यू. तदनंतर आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम या रिव्ह्यूची पाहणी करत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी विनंती असेल पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये अकीप धनसे याच्या माध्यमातून आपण ही भूमिका पार पडत असताना पाहायला मिळते. महत्वाचं काम पुन्हाचं काम त्याच्या माध्यमातून या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून आजच्या चौथ्या दिवसापर्यंत यशस्वीरित्या ज्यानं केली आहे कौतुक असेल. योगेश पेनकर यांचे ते खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांच्या प्रेमाखातर ते या स्पर्धेला उपस्थित राहिलेत आणि महत्वाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी रिव्ह्यूची इथे पाहणी केली जाते टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम या रिव्ह्यूची पाहणी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे नोबॉलचा इशारा येईल इथून पुन्हांदा चेंडू हतळावा लागणार आहे. रिव्ह्यूची आपण पाहणी केल्यानंतर नोबॉल्सचा इशारा पुन्हांदा चेंडू हतळावा लागेल गोलंदाज असीमला. नो बॉलचा इथे इशारा येतो इथून एक बॉल टाकावा लागेल शेवटचा एक चेंडू इथून हतळावा लागणार आहे गोलंदाज असीमला. शेवटच्या बॉलवरती त्यानं केलेली चुकी इथे पुन्हांदा त्याला गोलंदाजी करण्यास भाग पाडते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना शेवटच्या एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. फुलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सानवी वॉरियर्स इंगस्टार पोलादपूर संघाची एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल प्रीतचा असणारा बॅटिंग मार्कवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळेल ओंकार शेलार ज्याच्या बॅटमन या षटकामध्ये एक षटकार सुद्धा आलाय. प्रीतच्या बॉलवरती कशा पद्धतीनं खेळला जाईल पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असल्या कारणानं 3 क्षेत्ररक्षक 30 चकच्या बाहेर आहेत. त्यावेळी सा बॉल अतिशय वेगानं राहिला होता त्या दरम्यान एकेरीचा केलाय प्रयत्न चांगलं बॅकअप राहिलाय लेग 22 इथे इशारा येईल अव्हान तरी धाव धाफलकावरती इथे लेग 22 स्वरूपात धाव इथे धाफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धाबा धाफलकावरती आल्यात. 18 धाबा धाफलकावरती आल्यात येणाऱ्या 24 बॉल्सचा खेळ इथे बाकी असणार आहे. येणाऱ्या 24 बॉलमध्ये इथून 24 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 24 बॉल मध्ये इथून तब्बल धाबा बनवायच्या 33
33 धावा बनवायच्या, धावांचं पाटला करायचं, महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय, परंतु जमेची बाजू राहिली आहे. नवीन आलेला बॅट ओमकार शेलार याच्या बॅटमन पहिलाच बॉल फेस करत असताना आलेला षटकार महत्त्वाचा राहील टीम सानवी वॉरियर्स यंगस्टार पोलादपूर या संघाकडनं. षटक क्रमांक तिसरं उतरण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पर्याय क्रमांक तिसरा निवडण्यात येतो टीम शेहेजाद इलेव्हन टोल या संघाकडनं. गोलंदाज पाहायला मिळेल, मलिक पारकर पुन्हांदा गोलंदाजीला येतोय. मलिक पारकरनं पहिलं पिवन पाबरपेचं षटक हतळलं होतं, धावा त्यानं खर्च केल्या होत्या. अवघ्या सात पुन्हांदा तो गोलंदाजीला आला. षटक क्रमांक तिसरं हतळायचं, आता 30 यार्ड्सच्या बाहेर पाच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर ओमकार शेलार याच्यासाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येतोय. लॉन्ग अँड लॉन्ग अप आपल्याला पाहायला मिळतोय. काउ कॉर्नर रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सुपर 10 मध्ये जाणारा सातवा संघ राहिला होता शिंदे वॉरियर्स, रोहित देसाई बाबी त्या संघाचा कर्णधार पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ राहिला होता, परी इलेव्हन महाड या संघाला त्यानं रोखलं होतं. चांगलं बॅटल मैदान शॉट मध्ये रंगलं, सर्व प्रेक्षकांच्या नजरा त्या मॅच कडे सातत्याने वळल्या होत्या. यावेळेसचा पहिला बॉल अतिशय वेगानं भन्नाट वेग या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला. मल्लिक याच्या माध्यमातून इशारा अजूनही पेंडिंग आहे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येईल. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धफलक एकच्या मदतीनं पुढे सरसावेल. धफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल. एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये महत्वाचा कल्पेश बाद झालाय. ओमकार शेलार मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग तो करतोय. एक षटकाराच्या मदतीनं तो खऱ्या अर्थानं खेळत असताना पाहायला मिळतोय. सानवी इलेव्हन यंगस्टर पोलादपूर या संघासाठी संदीप कदम सर अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या मॅच मध्ये जयेश खैरकर याच्या अगेन्स्ट सल्ला चढवायचा होता. बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क आला नाही, मिस टाइम स्ट्रोक आला. त्यानंतर झेललेला टिपलेला झेल महत्वाचा राहिला. वेळेसचा बॉल ओव्हरपिच समोरच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप शोधून काढले ओमकार शेलारच्या बॅट मधनं. हा मोठा फटका चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू सो मच डीजे. चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोर मित्र आमचे गुरुवर या संदीप जमाने सर सांगतील की धावा आल्यात तब्बल 23 रन्स अनुभव 23 धावा धावफलकावरती. जिथे षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना मलिक पारकर गोलंदाजी करतोय. यावेळेस विचेट करायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. यावेळी चांगली गोलंदाजी करण्याचा निर्णय यावेळेस मल्लिकनं घेतला. आउटसाइड टॉपस्टम गोलंदाजी करली आहे. चांगल्या दर्जाचा हा बॉल हतळला वेग या चेंडूवरती फार राहिलं होतं. वेगाचा वाश्य म्हणून ज्याला संबोधलं जातं मलिक पारकरचा हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. यावेळेस ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेला, मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज क्रमांक दुसरा ओमकार शेलार बाद. महत्वाचा ओमकार शेलार बाद झाला. ज्याच्या बॅटमन एक षटकार एक चौकार आला होता. तंबूच्या अशराला परतला. दाफलका इथे थांबवण्यात आल्यात. 23 धावा दाफलकावरती. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखलत होताना पाहायला मिळेल हेमंत उतेकर ऍज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये तो आहे आणि स्वतः कर्णधार इथे लढण्यासाठी चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आला. 51 धावांचा पाठला करत असताना महत्वाचा कल्पेश मोहिते बाद झाला. त्यानंतर ओमकार शेलार नडाव सांभाळला. एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं खेळत असताना एक मिस टाइम स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला आणि त्याच्या खेळीचा तिथेच अंत झाला.
धावफलका वरती धावा आल्या तब्बल 23 धावा या षटकाचा एकंदरीत विचार केला ना मलिक पारकरने या षटकामध्ये तीन बॉल मध्ये चार धावा खर्च पांच धावा खर्च केल्यात एक गडी त्यानं बाद केला पॉवर प्लेचा षटक तितक्याच ताकदीनं त्यानं हातळलं होतं अवघ्या सहा धावा त्यानं खर्च केल्या त्या वेगाचा बादशहा नेहमी चर्चेत राहणार हे नाव आहे जबरदस्त गोलंदाज म्हणून जशाकडे पाहिलं जात आणि अगदी त्याच वेळेला शेजात 11 टोल या संघानं दाखवलेला विश्वास त्याच्यावरती सार्थकी राहिलाय आणि अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी महत्वाची आपल्याला पाहायला मिळाली यावेळी सहा बॉल वेगवान हेमंतसाठीचा हा डडबल येत असताना पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी मैदाना शेवट मध्ये पुन्हांदा मलिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल या षटकातील हा तिसरा डडबल येत असताना पाहायला मिळेल पहिला बॉल वाईड आला होता तदनंतर त्यानं केलेली ही पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं ठरेल टीम शेहेजात 11 टोल या संघासाठी हवेमध्ये क्षेत्ररक्षक पाटला करतोय चेंडूचा टिपतोय झेल संपतोय फलंदाज हेमंत उतेकरचा खेळ वन मोर विकेट डाऊन फलंदाज क्रमांक तिसरा हेमंत उतेकर बाद थँक्यू सो मच डीजे महत्वाचा फलंदाज कर्णधार इथून बाद झाला हेमंत उतेकर डगआउटच्या रस्त्याला परतत असताना आणि बॅटरी इन ॲट नंबर 5 सुदेश संदेश कर्नाळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संदेश कर्नाळे वरती इथे विश्वास दाखवला डावकुराताचा फलंदाज बाद झाल्यानंतर या षटकामध्ये मल्लिकनं दुसऱ्या गडी बाद केलाय चांगली गोलंदाजी राहिली आहे बॅकफूट वरती ढकलणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आत मध्ये पुन्हांदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते का टीम शेहेजात 11 टोल या संघाला बॅकफूट वरती पूर्णपणे ढकलले टीम सानवी वॉरियर्स यंगस्टर पोलादपूर या संघाला यावेळी सहा बॉल भन्नाट वेग राहिला टप्पा पडतो न पडतो तोवर इथे एसटी रक्षकाचा वेध घेतला जातोय दुसरा बॅक टू बॅकचा हा डॉटबॉल येत असताना पाहायला मिळेल षटक क्रमांक तिसरा इथे संपुष्टामध्ये येत आहे पहिल्या 18 बॉल्सचा खेळ जिथे संपतोय ना तिथे धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील तब्बल 23 धावा 18 चेंडूच्या समाप्तीनंतर मी इथे थांबतोय तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा दक्षिण रायगड प्रीमियर लीग या ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक गोड आवाज हर्षलजी मुंडे सर यांचा धन्यवाद धन्यवाद किशोर सर आपण पाहतो मैदानावरती चौथं षटक आसिम याचं आणि त्याच्या वरती हल्ला बॉल हवेमध्ये सरळ समालोचन कक्षाला सलामी संदीप कदम यांच्या बॅट मधून एक आसमानी टोला षटकार का बॅटिंग पाहिल्यामुळे इथे अप्रतिम षटकार आला टीमची धावसंख्या 29 धावा धावफळकावरती 29 ऑन द बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट पल्लीस खूप बघायला मिळाला दिशा देण्याचं काम केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा चांगली फील्ड पाहायला मिळेल तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीची खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतीय पुढचा बॉल हा ट्रॅकर हा सुद्धा चेंडू हवेमध्ये खेळण्याची चूक केली आहे पण हवेमध्ये खेळल्यानंतर बॉलला सीमारेखेच्या बाहेर सुद्धा पाठवलं टायमिंग बरोबर झालं नव्हतं पण ताकदीचा योग्य वापर केला बॉल सीमापार षटकार
चांगल्या पद्धतीची खेळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप आपल्याला बघायला मिळेल एक षटकाराच्या सहाय्याने. हडवा बाटने खेळायचं होतं, बाटने बोलचं संपर्क नाहीये. आसिम याच्यावरती हल्ले चढवलेले आपल्याला खेपड्डीवरती बघायला मिळतील. दोन षटकार आल्यानंतर पुन्हा नव्यानं तो कमबॅक करतो. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा बॉल सिंगल स्वरूपाचा, त्याच वेळेला तिसऱ्या बॉलवरती पुन्हा सिंगल आली, तिसऱ्या बॉलवरती पुन्हा षटकार आला आणि त्यानंतर चौथा बॉल निर्धाव स्वरूपाचा राहिला. षटकातील अजूनही विचार केला तर दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे, जिथे चौथं षटक मार्ग असता आसिमचा हा सुद्धा अप ट्रॅकर बॉल ज्या वेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न. बाटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल सरळ रक्षकाच्या हातामध्ये जातो. माझनं आपली कामगिरी चोख बजावली फलंदाज. बाद अजून एक धक्का टीम आपण पाहिलं तर सानवी वॉरियर संघाला अजून एक धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल अरविंद तुडीलकर हा खेळाडू. अरविंद आपण पाहतो खेळपट्टीवरती दाखल झाला, कशा पद्धतीची खेळ तो करेल. तेरा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 15 धावीची गरज आहे. त्या खेळपट्टीचा इतिहास राहिला, 14 चेंडू मध्ये 15 धावा झाल्या नव्हत्या. संध्याकाळचे 17 होत, इथे ओव्हर बाउन्स पाहायला मिळेल. गुडलेन्स बद्दल टप्पा पडल्यानंतर खूप सारी उसळी घेणारा चेंडू आपण बघितला. चांगल्या पद्धतीची आणि त्याच वेळेला अप्रतिम अशी गोलंदाजी. वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात येते आहे. खुलडपाचा बॉल लॉंगऑफच्या दिशेला खेळायचा, 2 क्षेत्ररक्षक बघतील बॉल पर्यंत तिथे पोहोचतील. चांगली फिल्डिंग राहिली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बॉलची फेक सुद्धा बॅकअप चांगलं, त्याच कारणानं इथे दोन धावा रोखल्या जातील, दोन धावा खर्च सुद्धा केल्या जातील. या दुहेरी अंकाच्या सहाय्याने टीमची धावसंख्या तब्बल 39 धावा धावफळकावरती लागतात. 51 धावांचा पाठलाग चाललं, 39 धावा धावफळकावरती आपल्याला अद्याप बघायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 12 धावेची गरज. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल, 12 चेंडू आणि 12 धावेची गरज या खेळपट्टीवरती. बारा चेंडू आणि 12 धावेची गरज बॉल टू रन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संदीपजी कदम सर अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. पुलतपूर तालुक्याचं क्रिकेट ज्याने आपण पाहिलं तर नव्या रूपाला आणण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं आणि सातत्यानं पुलतपूर तालुक्यासाठी मग सर्वाधिक मोठी स्पर्धा पुलतपूर प्रीमियर लीग असेल आणि सर्वांना एकत्रित करून एक असोसिएशन तयार करून एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ज्यांनी बनवलंय. हा चांगला बॉल बघायला मिळाला, पण हा बॉल कोणत्या स्वरूपाचा? व्हाईट बॉल. आधीच धावा कमी आहेत आणि त्याच वेळेला आपण पाहतो धावा खर्च सुद्धा जास्त स्वरूपाच्या केल्या जातात. अवंतर स्वरूपाच्या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. एक एक निर्धाव स्वरूपाचा बॉल पिकावा लागेल आणि परफेक्ट लाईन आणि लेंथवरती तुम्हाला षटक दळावी लागतील. तर त्या मॅचमध्ये तुम्ही 99 कमबॅक करू शकता. माझ खाती बोलिंग मार्कवरती हा पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेंथचा चेंडू आणि सेम रिझल्ट देणारा बॉल आपण पाहतोय. बॅक टू बॅकचा दुसरा व्हाईट बॉल अद्याप बघायला मिळाला. येणारे चेंडू अजूनही 12 बाकी आहेत, पण आता धावा कमी झाला, 10 धावा बनवायच्यात. 12 चेंडू आणि 10 धावीची गरज. संदीप कदम आपल्याला स्ट्राइक गेनला पाहायला मिळतील. हा चांगला बॉल, हा कमबॅक पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला माझका दिपेंचा. संदीप कदम यांची बाट थांबवणारा चेंडू आपण पाहतो. षटकातील पुढचा चेंडू असेल, माज कमबॅक करतील का? दोन वाईट टाकल्यानंतर दोन डॉट टाकण्याचा कारनामा या खेळपट्टीवरती करतील का? चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन अक्षरशः अंगलट आलंय. शॉर्ट फनलिकच्या दिशेला बॉल चाललाय, वन बाउन सीमा पार, धावा मिळतील 4 चौकार.
चौकार आला या चौकारांना या मॅच चे इरादे स्पष्ट झालेले पाहायला मिळतील। खोलवर टप्प्याचा बॉल या षटकारानं आपला अनोख्या स्टाईल मध्ये मॅचला फिनिश केला। आपण पाहिलं तर संदीप कदम यांच्या बॅट मधून सामना जिंकला टीम सानवी वॉरियर्स पुलतपूर या संघाने। विजयी संघाच्या अभिनंदन, त्याचबरोबर पराभूत संघाचे बरेचसे कौतुक। दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा। आजच्या दिवसाची महत्वाची आणि त्याच वेळेला शेवटची मॅच रंगेल। एका बाजूला टीम सानवी वॉरियर्स, त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील परी इलेव्हन महाड। दोन्ही टीमचे कॅप्टन घेतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपल्या समवेत जुळतील निलेश नाईक सर। जाऊया निलेश नाईक सरांकडे। हॅलो, धन्यवाद हर्षल जी। सुंदर येथे ध्यान उभे विटेवरी करकटे घेऊन या आणि त्याच पद्धतीने चैतन्य सेवा संस्था आयोजित दक्षिण रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आपण पाहतोय आणि या पर्वाच्या निमित्ताने अतिशय डू ऑर डाय डिसाइडर हा सामना झाला आणि या अतिशय डिसाइडर सामन्यामध्ये एक हाती ज्याने किल्ला लढवला संदीप कदम